महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरणाच्या अंतर्गत वीज दराच्या सवलतीचा निर्णय आजच जाहीर केलेला आहे. तो निर्णय वाचल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतात की सरकारनं वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी केली त्याचं स्वागत आपण जरूर केलं पाहिजे. त्यानुसार सहकारी सूतगिरण्यांना 3 रुपये सवलत मिळणार आहे वीज दरामध्ये. अन्य सर्व वस्त्रोद्योग घटक जे आजपर्यंत बाजूला आणि उपेक्षित होते त्यांना 2 रुपये पर युनिट सवलत मिळणार आहे. आणि लघुदाब यंत्रमाग धारक जे आहेत त्याच्यामध्ये 27 HP आतले जे आहेत त्यांना 1 रुपया अतिरिक्त सवलत मिळणार आहे. 2 गोष्टींची त्रुटी दिसून येते, ती त्रुटी दूर होणं आवश्यक आहे आणि सरकारनं तेही केलं पाहिजे अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे. पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की 27 HP आतल्या यंत्रमाग धारकाला जुलै 2016 पासून 1 रुपया अतिरिक्त सवलत देऊ असं म्हटलेलं होतं, त्याची अंमलबजावणी कुठं झालेली दिसून येत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जी सवलत आता 27 HP आतल्या यंत्रमाग धारकाला दिलेली आहे त्याप्रमाणे त्याचा दर 1 रुपयानं कमी होणार, पण त्याच वेळेला 27 HP वरच्या यंत्रमाग धारकाची सवलत मात्र 1 रुपया 22 पैशाने कमी केलेली आहे. म्हणजे 27 आतल्या ग्राहकाचं बिल 3 रुपये होईल आता आणि 27 वरच्या ग्राहकाचं बिल 5.25 रुपये होईल. म्हणजे 27 वरच्या ग्राहकाकडनं काढून घेतले आणि 27 खालच्या ग्राहकावर लादले असा हा प्रकार झालेला आहे आणि हा प्रकार योग्य वाटत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट ही आहे की वस्त्रोद्योग धोरणाच्या अंतर्गत जी सवलत आहे ती सवलत 15 फेब्रुवारी पासून लागू करू असं वस्त्रोद्योग धोरणामध्ये जाहीर केलं होतं, पण आत्ताच्या या GR मध्ये ही सवलत 21 डिसेंबर पासून लागू होणार असं स्पष्ट केलेलं आहे. याचा अर्थ असा की 15 फेब्रुवारी पासून जी सवलत लागू व्हायला आवश्यक होतं ती सरकार आता 21 डिसेंबर पासून लागू करते. तर ही 2 रुपये 3 रुपये किंवा जी सवलत जाहीर केलेली आहे 1 रुपया या सर्व सवलती ह्या 15 फेब्रुवारी पासून आणि 27 HP आतल्या यंत्रमाग धारकाची सवलत ही जुलै 16 पासून लागू होणं आवश्यक आहे आणि ह्याही त्रुटी सरकारनं दूर कराव्यात अशी आमची सर्व यंत्रमाग धारकांची इच्छा आणि मागणी आहे.